मित्रांनो, भारतीय रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बाहेर आता सध्या उन्हाळा बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे आणि त्याचं नाव आहे कैरीचं पन्ह. तर चला आपण रेसिपी बघू. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आपण इथे ह्या अशा 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि गूळ घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे. आता सध्या कसं मे महिना आहे म्हणजे आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे आपल्याला असं छानपैकी कैरी घ्यायची आहे. पण ती कैरी जास्त पण मऊ असता कामा नये, ती अशी कडक असावी. जास्त मऊ कैरी असली ना म्हणजे त्याचं ते पण बरोबर निघत नाही. आपण आता या ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या आपण आता स्वच्छ पाण्याखाली आधी धुवून घेऊया. आणि आता आपल्याला कैरी कुकरमध्ये बॉईल करायची आहे, त्यामुळे आपण कुकरमध्ये 1 ते 1.5 लिटरचं पाणी भरून घेऊन पाणी भरून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या आहेत त्या आपण आता त्याच्या तशा ठेवायच्या. आणि हा कुकर गॅसवर चढून आपल्याला कमीत कमी याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या. आपण बघू शकता की आपण ह्या ज्या कैऱ्या कुकरला लावल्या होत्या त्या आता बऱ्यापैकी छान शिजत आलेल्या आहेत. तर आपण आता काय करायचं, हे जे साल आहे ना कैरीचं हे बघा, हे आपण असं निघत जात असं, तर हे आपण असं पूर्ण साल असं काढून द्यायचं. आणि आता हा जो याचा दोर असतो ना तो आपण काढून एका ताटात काढून घेऊ. आपण बघू शकता आपली कैरी खूप छान शिजत आहे. आपण हे जे कैरी बॉईल करून घेतली तर त्याचा एवढा एक वाटी पल्प निघालेला आहे. आणि आपण जेवढा आपला हा म्हणजे कैरीचा गर निघाला आहे त्याच प्रमाणात आपण हा इथे गूळ घेतलेला आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे. तर आपण आता काय करायचं, हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आपण आता हे बघू शकता की आपण हा जो कैरीचा गर काढलेला आहे आणि त्या सेम प्रमाणात आपण गूळ घेतला, त्यात वेलची पावडर मिक्स केली आणि आता आपण हे असं एकजीव करायचं आहे. तर हे हाताने करण्याऐवजी तुम्ही जरी मिक्सरच्या भांड्यात जरी करून घेतलं तरी चालतं, असं काय नाही. तर आता मी तुम्हाला हे हाताने करून दाखवतो. आपण बघू शकता कैरीचा गर आणि आपण समप्रमाणात गूळ घेऊन वेलची पूड घालून हे असं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपला हा कैरीचं पण खाण्यासाठी तयार आहे. तसं 2 काचेच्या ग्लासमध्ये तसे बर्फाचे खडे टाकायचे 2. आणि 2 टेबलस्पून आहे आपण हे पण घेऊन जायचं. आता हे आपण ग्लासात काढून घेते आणि त्यात थोडंसं आपल्याला थंड पाणी थोडं घालावं लागेल. आपण आता हे चिन असं करून घ्यायचं. हे कैरीचं पन्ह आता पिण्यासाठी तयार आहे. जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.